रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात काल अतिवृष्टी झाली आहे. गेल्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात 115 मिलीमीटर इतका विक्रमी पाऊस झाला आहे. हवामान खात्याकडून आज रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचा आढावा घेतला आपल्या प्रतिनिधींनी, पाहूया. रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान खात्यानं आज रेड अलर्ट दिलेला पाहायला मिळतोय. रात्रीपासूनच या ठिकाणी सरींवरती पाऊस बरसताना पाहायला मिळतो आहे. आज किनारपट्टी भागात देखील पावसाचा जोर अधिक असेल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलेला आहे आणि त्यानुसार सध्या पावसाची रिपरिप जी आहे ती पाहायला मिळते आहे. कधी मुसळधार तर कधी सरींवरती या ठिकाणी पाऊस बरसताना पाहायला मिळतो आहे. एकमेकांचं बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत तब्बल पावसानं 2000 मिलीमीटरची सरासरी ओलांडलेली आहे. पावसाच्या सरी या ठिकाणी बरसताना पाहायला मिळत आहेत. सर्वात जास्त पाऊस हा दक्षिण रत्नागिरीमध्ये पडलेला पाहायला मिळतो आहे. आज देखील हवामान खात्यानं या ठिकाणी पावसाचा इशारा दिलेला आहे आणि त्या अनुषंगानं आज देखील हवामान खात्यानं रेड अलर्ट दिलेला पाहायला मिळतोय. मध्यरात्रीपासून या ठिकाणी पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे. अशातच या ठिकाणी पाऊस जो आहे तो या ठिकाणी बरसताना पाहायला मिळतोय. एकंदरीत जर बघितलं तर या ठिकाणी पावसाची रिमझिम सध्या सुरू झालेली आहे. मुसळधार पाऊस आज दिवसभर या ठिकाणी असणार आहे. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, टीव्ही 9 मराठी, रत्नागिरी.